इकले सीताफळे आणि त्यात आम्ही तोडतोय। कस हो पिकले बैल खायला अगदी गुच्छट असते एकदम गावरान सीताफळ याला कुठलं औषध नाही काय फवारणी नाही खत नाही पाणी नाही काय नाही नुसते हवेवर आलेली सीताफळ आहेत। नमस्कार मित्रांनो, हे बघा हे सीताफळाचं झाड आहे किंवा म्हणायचं रानातला रानमेवा, याला ना पाणी ना खत ना औषध ना फवारणी आणि हवा निसर्ग साधन्यामध्ये हा फळ येते नाही आणि हे बघा हे कुठल्याला औषधच नाही बैल काय सीताफळ आलती। तर आता आपण हिवाळ जरा अजून ह्याला डोळं नाही पडलं पण पुढं जाणार आहे आपण, मग तिथं सीताफळ आपण बघू कशी काय तिथली अशा ठिकाणी पुढं येतं तिकडं इकडं कोणत म्हणजे आलं चरायला आणि हे बघा इकडं सीताफळाचे झाड आहेत। हे बघा अशी पक्षी पण खात्यात सीताफळ, बघा सीताफळ खाली बघा बिया बी खाली पडले तेव्हा खाली आहे ना एकदम सीताफळ ते असं खात्यात खालून हे काय वर पण आहे सीताफळ अशी ह्याला औषध का पाणी का काय आहे का नुसता हवेवर ही सीताफळ येते मित्रांनो यांना किती ती जीव झाडे बघा सीताफळाचं चारली ते मीन राहता चरत चरत खाली कोरोनामध्ये इकडं सीताफळ आहेत चांगली आणली ते मेंढरा इकडं चरायला मेंढरा चरतील आणि सीताफळ पण आपल्याला भेटतील। बघा मित्रांनो इथं काय काय आहे सीताफळाची वाकली जाय अशी सीताफळ रानामधनं झाड आहे सगळी त्या लळाईच्या झाडातनं जा सीताफळाचं झाड आहे अजून मोर जाणार आहे तिकडं पण काय झाड आहे ते आपण सीताफळ बघू। आता याला डोळं नाही पडलं अजून त्याला म्हणजे आपलं पशु पक्षी जास्त म्हणजे प्रमाणात इकडं असतात त्यामुळे ते पक्षी जास्त खातात ते सीताफळ आणि एकदम सीताफळ भारी त्याला कुठलं औषध बिषध काय फवारलेलं नाही आणि औषधच नाही एकदम पीक आहे ना घ्यायचं म्हणलं तरी ह्याला एवढा खर्च होत नाही सीताफळाला त्या रानामध्ये सीताफळाचे झाड लिहायची वाय बघा इथं बघ सीताफळाचं झाड एवढं सीताफळ नाही सीताफळ हवा इथं वर पण हवा सीताफळ पहिल्या हवा इथं वर सगळं सीताफळची डोळा नाही पडले ना आपण डोळं पाडलेली पण बघू कसे काय कारण ते कसे असतात असे आपल्याला लाल सर असे पांढरे असतात दिसतात आपल्याला डोळं पडलेले सीताफळ काय कच्चे आहे ना थोडासा अवकाश आहे आणि तिकडं पुढं खाली गेल्यानंतर तिकडं सीताफळ आहेत ना आपल्याला मोठाली पण दिसतात आणि सीताफळं पण म्हणजे पिकली पण भेटतात तिकडं शिजेन असतं सीताफळाला। मित्रांनो हे काय अशी डोळा पडलेली सीताफळं अशी असतात हो की तोडून घ्यायची आणि मग पिकायची मग पिकतात मग खायला मस्त लागतात हो काय काय बारीक मोठी फक्त आपण डोळा पडलेली घ्यायची काय सगळे लोक इथं सीताफळं येतात गुरा डोरावाली मेंढरा शिरडावाली इकडं मेंढरं घेऊन शिरडं घेऊन गुरं घेऊन डोरं घेऊन येतात हे काय सीताफळं भेटतात त्यांना खायला का आमची पण मेंढरा इकडं चरायला त्यात त्यामुळं आम्ही पण नेणार आहे आज काय पिकले भेटतात काय हे बघा अशी मोठाली सीताफळ इकडं पीक काय घातले पीक ते सीताफळ हे बघा अशी एवढी भेटली सीताफळ आणि बघा इथे घ्या अजून हे तोड
अशी झाड आहेत, भरपूर झाड आहेत. इकडं मोर पण झाड आहेत सीताफळाची. हा इकडं अशी यात काय चांदनाची झाड आहेत, काय सीताफळाची झाड आहे, काय चांदनाची झाड आहेत, काय शिंदाडाची आहेत. इकडं शिंदाडं पण इले आहेत. होय, शिंदाडं बिंदाडं इकडे चांगला परिसर आहे मित्रांनो. किंवा पोंड्याचा वडा म्हणतात, पोंड्याचा वडा. इकडे मेंढरं घेऊन आलो आम्ही चरायला. इकडं पण आहेत काय काय बरी बारकी आहेत या सीताफळाला. एक आहे मोठं, एक आहे मोठं गावलं. बिन पाणी आली, बिन औषध आली असते, त्यामुळं चवलं याला खायला गोड लागतात. बरी सीताफळ गावली आम्हाला. आज दबतोय, पिकले आहो. हां, बघून दाखव. दबतोय बोलू. अशी सीताफळ आहेत. ही पिका घालायला लागतात. सीताफळं पण पिकली असतात बरं. सगळं इकडं पशुपक्षी जास्त आहे ना, खार, अनेक प्रकारचे पक्षी आहेत. बाकीचं ते पण सगळं खात्यात, पोपट बिपट काय आहे पक्षी. लय इकडं जंगाल आहे. मेंढ पण चरतरी आहेत ना. एवढी सीताफळ भेटली अजून, अजून भेटतील अजून. कुठं गेल्या? एवढं गावरान सीताफळ आहेत मित्रांनो. हे बघा मित्रांनो, ही सीताफळ आता तोडून आणली आहे. आणि विशेष सीताफळ आहेत तर त्यातली दोन चार सीताफळ पिकलेली आहेत. त्यातली दोन सीताफळ लय आ लागलेली आहेत पिकलेली. तर ते आता आपण त्यातली दोन सीताफळ खाऊ आता त्यातली आपण. हे बघा, हे सीताफळ असं हे झाले बघा. एकूण उकाळले आणि हे पण पिकले बघा. आणि हे बघा, इथं काय झाले, इथं लयच पिकले हो. हा, असं पिकले फार. आणि बघा, हे पण पिकलेलंच आहे. याला पण असे हे झाले. हे एक पिकले, हे एक पिकले. हे डोळा पडलेली सीताफळ आहे. सगळी डोळा पडलेली असली तरीच पिकतात नाहीत. आपण बिगर हे तोडली आणि डोळा पडलेली ती पिकत नाहीत. तर आता हे आम्ही दोन तीन खातो. आता दोन चार आहेत त्यात एवढी पिकलेली. आणि बाकीची नेतो बिराडावर, ते घालतो पिकायला. ते दोन दिवसात पिकतात. बघा हे आता हे कसं बघा पिकले बैला. हे बघा, खायला अगदी गुळचट असतात. आणि एकदम गावरान सीताफळ. ह्याला कुठलं औषध नाही, काय फवारणी नाही, खत नाही, पाणी नाही, काय नाही. नुसते हवेवर आलेली सीताफळ आहेत. या मग सीताफळ खायला. रानामध्ये मेंढरावाली, शेरडावाली, परत गुरावाली पण येतात. ती पण सीताफळ तोडतात, खात्यात. भरपूर लय लोक येऊन सीताफळ नेतात. कारण असे उगावलेली आहेत ना आपली झाडं. कोण पण लोक नेतात, त्यामुळं आम्ही पण आता चालवलं दे. खायला अगदी गुळ माटी दू. लय भाजी खायला. मेंढर सर्दी राहता येतं म्हणलं. जेवढे पिकलेले आहेत तेवढे खावा होतो. मग बाकीचे नेवा बिराडाव. ते दोन दिवसात पिकतेलच मित्रांनो. सीताफळ हे असं पीक आहे की म्हणजे ते कुठं पण येणार. वड्याने येणार, माळाने येणार, कुठं पण. एखाद्या आपल्याच्या डोंगराच्या कडे ज्या कपारे असतात ना, त्या कपारच्या कडेने पण सीताफळ आहेत. इथं वर काय या साईडने इथं ना ते झाड आहेत वर सीताफळाची झाड. आणि सीजन असतो. सर्वान बादव्यामध्ये ती सर्वांमध्ये बादव्यात सीताफळ पिकतात. आजाकडे आणि बाकी सगळे आता पिकाय घालणारी बिराडावर नेऊन
असे डोळे पडले तो डोळे पडले तर माझा आणि म्हणजे डोळा नाही पडलो ते पिकतच ना ते म्हणजे कुरमडून जातो. आता तीन पिकले एवढी तर आम्ही खाऊ. आता ही जी पिकलेली फळं आहेत ही बाहेर काढून ठेवतो नाही तर परत ही फुटतेल आहे भोजीनी आणि बाकीची नेतो बिराडो. ही तीन फळं आहेत आणि एक खालत घेतलं आणि आता ही नेतो बिराडो घालतो पिकायला ही दोन दिवसांनी कारण लय पिकले असले होते एकाच एक भोजीने फुटून जातील काय उपयोग होणार. Oh,